नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 5 ऑक्टोबरच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी, ज्या की स्पर्धा परीक्षा, MPSC आणि इतर मेगाभरती परीक्षेकरता परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. चला तर मग बघूया महत्त्वाच्या चालू घडामोडी. प्रश्न क्रमांक 1, दिल्लीपासून कोणत्या धार्मिक स्थानापर्यंत जाण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. ए पटना साहेब, बी हरिद्वार, सी वैष्णोदेवी, डी अजमेर शरीफ. तर गृहमंत्री जे आहेत अमित शहा यांनी दिल्लीपासून कोणत्या धार्मिक स्थानापर्यंत वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात केलेली आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वैष्णोदेवी. वैष्णोदेवी या धार्मिक स्थानापर्यंत जाण्यासाठी भारत एक्सप्रेसचा प्रारंभ गृहमंत्री अमित शहा यांनी केलेला आहे. आणि ही जी वंदे भारत एक्सप्रेस होती, तिचं ट्रेन 18 हे पहिलं नाव होतं. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, पेपरलाही विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 2, महात्मा गांधींच्या जयंती निमित्त कोणत्या देशानं डाक तिकिटाचा प्रारंभ केलेला आहे. पर्याय क्रमांक ए फ्रान्स, बी जर्मनी, सी स्वित्झर्लंड, डी इस्रायल. तर आत्ताच आपण महात्मा गांधीजींची 2 ऑक्टोबरला जयंती साजरी केली आणि ती 150वी जयंती होती. तर त्यानिमित्तानं कोणत्या देशानं डाक तिकीट जे आहे त्याचा आरंभ केला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फ्रान्स. या देशानं गांधीजींच्या जयंतीनिमित्त डाक तिकिटाचा आरंभ केलेला आहे. तर आपल्याला इतर प्रश्न पण विचारले जाऊ शकतात. फ्रान्सचे प्रेसिडेंट आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, हे विचारलं जाऊ शकतं परीक्षेला. आणि फ्रान्स रिलेटेड जर विचारलं तर गाफावरती टॅक्स लावणारा फ्रान्स हा पहिला देश आहे. गाफा म्हणजे काय आहे, तर गाफा म्हणजे गुगल, ॲपल, फेसबुक, ॲमेझॉन, हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. आणि हा विश्वाचा पहिला देश आहे की ज्यानं गुगल, ॲपल, फेसबुक, ॲमेझॉन याच्यावरती टॅक्स लावलेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि फ्रान्स कॅपिटल माहिती आपल्याला पॅरिस आहे, जे की सीन नदीकाठी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3, स्वच्छता ॲम्बॅसिडर ॲवॉर्ड 2019 यानं कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे. पर्याय क्रमांक ए सचिन तेंडुलकर, बी विराट कोहली, सी रोहित शर्मा, डी सायना नेहवाल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकर याला हा पुरस्कार भेटलेला आहे, स्वच्छता ॲम्बॅसिडर ॲवॉर्ड 2019. जो की त्यांना रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भेटलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, एक्सप्रेस FD ही कोणत्या बँकेनं लॉन्च केलेली आहे. तर त्यात पर्याय क्रमांक ए RBI, बी SBI, सी ॲक्सिस बँक, डी HDFC बँक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ॲक्सिस बँक. एक्सप्रेस FD हे ॲक्सिस बँक यांनी लॉन्च केलेलं आहे. ही जी ॲक्सिस बँक आहे, तिची स्थापना ही 1993 झालेली आहे. आणि ही जी ॲक्सिस बँक आहे, तिचं हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी. आणि ॲक्सिस बँक ही एक प्रायव्हेट सेक्टरची 3 नंबरची बँक आहे. आणि हे जे ॲक्सिस बँकेचे MD आणि CEO आहेत अमिताभ चौधरी. तर हे तुम्ही लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक 5 आयएफच्या कार्यकारी निर्देशक म्हणून कोणाची निवड झाली आहे? पर्याय क्रमांक ए क्रिस्टिना जॉर्जियो, बी डेव्हिड लिप्टन, सी गीता गोपीनाथ, डी सुरजित भल्ला. तर आयएमएफच्या कार्यकारी निर्देशक म्हणून नियुक्ती झालेली आहे पर्याय क्रमांक डी सुरजित भल्ला यांची. सुरजित भल्ला यांचे निवड ही इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडच्या कार्यकारी निर्देशक म्हणून झालेली आहे. तर आयएमएफ म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड, जिची स्थापना ही 1945 झालेली आहे आणि हिचं जे हेडक्वार्टर आहे ते आहे वॉशिंग्टन या ठिकाणी. आणि याची जी मेंबर कंट्रीची जी संख्या आहे ती आहे 189. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि गीता गोपीनाथ हे आपल्याला माहितीच असेल की या आयएमएफच्या सध्या मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. तर हेही परीक्षेला विचारलं जाऊ शकतं, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 सध्याच भारताच्या सगळ्यात मोठ्या चरख्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणि ते कुठे करण्यात आलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए नोएडा, बी गुजरात, सी साबरमती, डी अहमदाबाद. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नोएडा. या ठिकाणी नोएडा या ठिकाणी हा जो चरखा आहे जो की सर्वात मोठा चरखा आहे त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. तर त्याची तो 1650 किलोग्राम प्लास्टिकचा तयार करण्यात आलेला आहे. तर 1650 kg, तर ही तुम्ही लक्षात ठेवा, हे विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 7 सध्या आत्तापर्यंत सगळ्यात शक्तिशाली मिसाईलचे अनावरण हे कोणत्या देशाने केलेले आहे? पर्याय क्रमांक ए चीन, बी जापान, सी अमेरिका, डी फ्रान्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चायना. चायना यानं आत्तापर्यंत सगळ्यात शक्तिशाली मिसाईल याचे अनावरण केलेले आहे. तर चायनाचे रिलेटेड काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. चायनाचं कॅपिटल आपल्याला माहिती आहे की बीजिंग आहे आणि बीजिंग आणि या ठिकाणीच SCOचं हेडक्वार्टर आहे. SCO म्हणजेच शांघाई कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन. आणि परीक्षेच्या दृष्टीनं करंट रिलेटेड असं एक्झामला विचारतात एक्सरसाइज विचारली जाऊ शकते. इंडिया आणि चायनाची एक्सरसाइज कोणती असंही विचारलं जाऊ शकतं. तर हँड इन हँड ही जी एक्सरसाइज आहे ती आपल्या इंडिया आणि चायनाची आहे. तर ही एक्सरसाइज 2019 आयोजित होईल. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 8 कोणत्या राज्याने तंबाखू आणि पान मसाला उत्पादनावर प्रतिबंध लावण्याची घोषणा केली आहे? पर्याय क्रमांक ए राजस्थान, बी उत्तर प्रदेश, सी ओडिसा, डी झारखंड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजस्थान. राजस्थानने तंबाखू आणि पान मसाला उत्पन्नावर प्रतिबंध घालण्याची घोषणा केलेली आहे. राजस्थान रिलेटेड काही आणखीन माहिती, तर राजस्थानचं कॅपिटल आहे जयपूर आणि जयपूरलाच भारताची पिंक सिटी असं देखील म्हणतात. आणि भारताचं पॅरिस देखील त्याला म्हटलं जातं. आणि CM आहेत त्याचे अशोक गेहलोत.
आणि युनेस्कोद्वारा हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये देखील याला सामील करण्यात आलेलं आहे. तर हे तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कधी साजरा केला गेला? पर्याय क्रमांक ए 1 ऑक्टोंबर, बी 2 ऑक्टोंबर, सी 3 ऑक्टोंबर, डी 4 ऑक्टोंबर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2 ऑक्टोंबरला इंटरनॅशनल अहिंसा दिवस साजरा केलेला आहे. तर आत्ताच आपण 2 ऑक्टोंबरला गांधीजींची 150वी जयंती साजरी केली आहे आणि त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस पण साजरा करण्यात आलेला आहे. तर गांधीजींच्या रिलेटेड अजून एक प्रश्न एक्झामला विचारला जाऊ शकतो. त्यांची एक प्रसिद्ध पुस्तक आहे त्यांचं एक, ज्याचं नाव आहे माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ. तर हे पुस्तक पण तुम्ही लक्षात ठेवा. आणि महात्मा ही जी उपाधी आहे जी की महात्मा गांधीजींना भेटलेली आहे, तर ही त्यांना रवींद्रनाथ टागोर यांनी दिलेली आहे. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. आपण जर MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आमचं टेलिग्रामला चॅनल आहे, अधिक माहितीसाठी तुम्ही त्या चॅनलला जॉईन होऊ शकता. त्याची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.